दफन करण्यासाठी स्मशानभूमी नसल्यानं मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आणण्याचा प्रयत्न प्रशासनानं हाणून पाडला. यामुळे बार्शी तालुक्यातील तांदूळवाडीचे ग्रामस्थ भलतेच वैतागले. मृतदेहाला मिळेना चिरशांतीसाठी जागा. ग्रामस्थ करतायत 18 वर्षांपासून स्मशानभूमीची मागणी. प्रशासनानं घेतली नाही दखल. तणाचा पवित्रा घेत मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्याचा केला प्रयत्न. मृतदेहांच्या दफनविधीसाठी ग्रामस्थांना जावं लागतं 11 किलोमीटर लांब. होय, ही वस्तुस्थिती आहे बार्शी तालुक्यातील तांदूळवाडी गावाची. बार्शी तालुक्यातील पिंपळ गावाजवळील तांदूळवाडी हे छोटस गाव 18 वर्षांपूर्वी या गावाची जमीन संपादित करून गावाचं पुनर्वसन करण्यात आलं. तेव्हापासून नवीन वसलेल्या तांदूळवाडीत मृतदेहांच्या चिरशांतीची म्हणजे स्मशानभूमीची जागाच उपलब्ध नसल्यानं गावात एखादी व्यक्ती मयत झाली तर स्वतःच्या शेत जमिनीत अंत्यसंस्कार करण्यात येतात. अन्यथा ही प्रेतयात्रा घेऊन थेट 11 किलोमीटर अंतरावरील बार्शी शहर गाठावं लागतं. या संदर्भात अनेक वेळा ग्रामस्थांनी पुनर्वसन मंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदारांना ही निवेदनं दिली, परंतु सरकारी काम आणि आयुष्यभर थांब असा प्रत्यय तांदूळवाडी ग्रामस्थांना आल्यानं गावातील मुस्लिम समाजातील ज्येष्ठ व्यक्ती चांद गुलाब शेख यांचं निधन झाल्यानं हाच प्रश्न समोर आला. आणि यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तांदूळवाडी ग्रामस्थांनी हा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्याचा निर्णय घेतला. तसा निरोप ही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला. हा निरोप मिळताच पोलीस यंत्रणा सज्ज झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रत्येक दारावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. एवढंच काय, दस्तूर खुद्द जिल्हाधिकाऱ्यांच्या घरावरही पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. पोलिसांना कडक सूचना देण्यात आल्या, कोणत्याही परिस्थितीत मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आणला जाऊ नये अशी ग्रामीण पोलिसांना तंबीही देण्यात आली. मृतदेह असलेली ॲम्ब्युलन्स शहराच्या बाहेरच अडवा असा आदेश देण्यात आला. या आदेशावरून ग्रामीण पोलिसांनी चांद साहब गुलाब शेख यांचा मृतदेह घेऊन येणारी ॲम्ब्युलन्स आणि ग्रामस्थांना तुळजापूर रोडवरील दर्शन ढाब्याजवळ अडवून ठेवलं. या ठिकाणी ग्रामस्थांनी बैठक आंदोलन करत प्रशासनाच्या आणि सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. वरचेवर वातावरण चिघळत चाललं होतं. ग्रामस्थ संतप्त होत होते. त्यातच काँग्रेस पक्षाचे शौकत पठाण, इस्माईल पटेल आणि मंसूर गांधी यांनी या आंदोलनात भाग घेत ग्रामस्थांना पाठिंबा दिला. स्मशानभूमीविषयी असलेली अनास्था मयत चांद साहब शेख यांच्या भाच्यानं या शब्दात व्यक्त केली. 20 वर्ष झाले पुनर्वसित होऊन बार्शी तालुक्यातलं तांदुवडी गाव आमचं 20 वर्ष झाले पुनर्वसित होऊन. तिथे आम्ही वारंवार पाठपुरावा करूनही आमच्या गावाला आणखी दफनभूमी दहनभूमी मिळालेली नाही. त्यासाठी आमच्या गावाला आता मेळ झालेली आहे. त्यांना आम्ही इथं त्यांना निवेदन दिलं होतं जिल्हाधिकारी साहेबांना की आम्ही मेळ झाल्यानंतर इथं आणू, तरी त्यांनी काय त्याचा पाठपुरावा केला नाही. त्याच्यामुळे आम्ही आता ते आमच्या गावची मामाची मयत घेऊन आलेलो. मुस्लिम वाणी समाज, लिंगायत, मराठा सनातन समाज. मग 18 वर्षात जे लोक मयत झाले त्यांचं दहन किंवा दफन आपण कसं नाही कुठे केलं? शेतात जाऊन बाकीचे लोक आपापल्या शेतात जाऊन करतात. आम्हाला 11 किलोमीटर बार्शीला जाऊन दफन करावं लागलं. 18 किलोमीटर बार्शीला जाऊन दफन करावं लागलं. 11 किलोमीटर इतकी वाईट परिस्थिती आहे. प्रकरण वरचेवर तापत चाललं होतं. तसतशी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकरण शमवण्यासाठी
उपाय योजले जात होते। यातून तातडीनं स्मशानभूमीसाठी जागा देण्यात आल्याचं पत्र तांदूळवाडीचे सरपंच विकास गरड यांनी ग्रामस्थांना दाखवलं। तरीही ग्रामस्थ आपली भूमिका बदलण्यास तयार नसल्यानं दस्तूर खुद्द तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ग्रामस्थांबरोबर तांदूळवाडीत येण्याचा प्रस्ताव मान्य करून या प्रकरणावर पडदा पाडला। या घटनेमुळं शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता।